नमस्कार मंडळी, ताई मैया का विचार करा पक्का आणि साडी माडी तीन बघायला या बरगा मावशी, त्या कार्टेच्या हातातलं रिमोट कंट्रोल काढून घ्या बरं, हो नाहीतर तो चॅनल बदलायचा. हा, कारण आता सुरू झालाय आपला शो ज्याचं नाव आहे साडे माडे. नमस्कार, साडे माडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल भाग तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. विक्रोळी पूर्व मधील कन्नमवार नगर नंबर 2 मधील 83 नंबर बिल्डिंग मध्ये आज आपण खेळायला आलो आपला गेम ज्याचं नाव आहे साडे माडे. या सगळ्यांचं आपण स्वागत करूया जोरदार टाळ्या वाजवून. आपल्या साडे माडे तीन या गेममध्ये आपण प्रत्येकाला ठराविक क्रमांकाची टोकन्स देणार आहोत आणि त्याच टोकन्समधून काही लकी ड्रॉ पद्धतीनं प्रत्येकी 3-3 स्पर्धक आपण या खेळासाठी निवडणार आहोत. चला तर बघूयात हे कोण नशीबवान आहेत ते. आपल्या साडे माडे तीनचा पहिला राऊंड म्हणजे अंदाजे किती आता आपण खेळणार आहोत, पण तत्पूर्वी आपण शोधूयात तीन नशीबवान स्पर्धक आणि ते नशीबवान स्पर्धक शोधण्यासाठी मी इथं अनुश्रीला बोलवलं आहे. अनुश्री आता टोकन्स काढेल आणि ते तीन नशीबवान स्पर्धक आपल्या समोर आणेल. अनुश्री, अनुश्री आता या बाऊलमधले काही टोकन्स काढणार आहे आणि ते असतील आपले तीन नशीबवान स्पर्धक. अनुश्री, यातली टोकन्स काढ. एक, अजून एक, दोन आणि अजून एक तिसरं मला पाहावंय. पाहूयात ते तीन नशीबवान कोण आहेत ते. आज अंदाजे किती पहिल्यांदा जो आपल्याबरोबर खेळणार आहेत तो पहिला क्रमांक आहे 90. आपले दुसरे स्पर्धक आहेत क्रमांक 2. तिसरा क्रमांक आहे 30. साडे माडे तीनच्या पहिल्या राऊंडचे म्हणजे अंदाजे कितीचे हे आहेत तीन स्पर्धक. आपलं नाव? जय काळंगे. दुसरे स्पर्धक आहेत सुरेखा सुरेश शिंदे आणि आजचे आपले तिसरे स्पर्धक आहेत रम्या अनिल पुट्टाबत्ती. आता आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती हा. या राऊंडमध्ये आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गरजेच्या वस्तू लागतात त्या वस्तूंचा आपल्याला भाव बोलायचा आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची वस्तू असेल जी आपल्याला रोज लागते त्या वस्तूला आम्ही इथे ठेवणार आणि त्याची बाजारभावातील किंमत तुम्हाला सांगायची. पण ही किंमत पहिल्यांदा तुमच्या तिघांमधील कोण बोलणार यासाठी आपण थोडे फासे टाकणार आहेत. याला आपण बोलतोय नशिबाचे फासे. ज्याचा फासा अधिक क्रमांकाचा असेल तो पहिल्यांदा बोली लावेल आणि ही बोली लावताना जो एक बोली लावेल ती दुसऱ्याला लावता येणार नाही. या बोलीसाठी तुम्ही बाकीच्या सर्वांचे सजेशन्स ऐकू शकता पण त्यांना डायरेक्टली विचारू शकत नाही की या वस्तूची किंमत किती आहे. चला तर मग विजय दादांपासून आपण सुरुवात करूयात. दादा, फासा टाका. क्रमांक 5, 5 नंबरचा फासा मिळालेला आहे. याच्यानंतर आपण सुरेखा वहिनीकडे वळूयात. 3 आणि रम्या वहिनी 6. अभिनंदन रम्या वहिनींना मिळाला आहे 6 क्रमांक. म्हणजे आजची पहिली बोली लावणार आहेत रम्या वहिनी, त्यांना 6 क्रमांक मिळाला आहे. त्याच्यानंतर विजय दादा ज्यांना 5 क्रमांक मिळाला आहे आणि त्याच्यानंतर सुरेखा वहिनी ज्यांना मिळाले 3 क्रमांक. विजय दादा, मला सांगा आता तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये रोज सकाळी ऑफिसला जात असाल, काय नाश्ता वगैरे काय मस्तपैकी करून जात असाल, काय करता नाश्ता? चपाती भाजी. चपाती भाजी पण डब्यामध्ये परत? नाही, डबा नाही, इथे शॉप असल्यामुळे मी इथेच शॉपला जाता. कुठे काम करता तुम्ही? इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. सुरेखा वहिनी, तुम्ही तर आता हाऊस वाईफच आहे, काय करता तुम्ही? मी सर नाश्ता नाही सर. बर, तुम्ही नाश्ता करत नाही, तुम्ही नाश्ता बनवता? बनवते. काय काय बनवता? काय नाही, चपाती भाजी. पण असं काही विशेष म्हणजे कांदे पोहे कधी सँडविच केलाय? असं मूड झालं की बनवते. मूड असेल तर बनवता. अरे वा, एकदा घरी आलं पाहिजे मूड चांगला असताना. रम्या वहिनी, तुम्ही? इडली डोसा. इडली डोसा, मला पण इडली डोसा खूप आवडतो, कधीतरी तुमच्याकडे आलं पाहिजे. असंच तुमच्यासाठी आजच्या आपल्या अंदाजे कितीच्या पहिल्या राऊंडमध्ये आपण एक वस्तू आणलेली आहे. त्या वस्तूची तुम्ही योग्य किंमत सांगायची, जी बाजारभावातील असेल त्या किमती एवढी जर अचूक किंमत तुम्ही सांगितली तर ती वस्तू तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आहे अगदी फ्रीमध्ये. ठीक आहे, आज तुमच्यासमोर आहे वस्तू एक टोस्टर, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं असं उत्तम खुसखुशीत सँडविच बनवू शकता. आणि याची वैशिष्ट्य अशी आहेत की याच्यामध्ये ना कुकिंग प्लेट्स आहेत, त्याचबरोबर लॉकिंग टॅब आहे ज्याच्यामुळे सँडविच व्यवस्थित बनू शकतं, आणि त्याचबरोबर कूलिंग हँडल आहे म्हणजे तुम्हाला चटकासुद्धा हे बनवताना बसणार नाही.
ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना बोली लावायची आहे जी साधारण या वस्तूच्या किमतीच्या आसपास असेल. ठीक आहे, पहिल्यांदा बोली लावतील रम्या वहिनी. एक मिनिट, रम्या वहिनी किती? 1700. 1700 नक्की असं वाटतंय? थोडं थोडं भीती वाटते का 1700 आसपास असेल वगैरे? चांगल्या कंपनीचा टोस्टर हा, नीट विचार करा. 995. रम्या वहिनी 2000. चला तर वहिनी आपण फ्रीज करून टाकूया ती रक्कम. रम्या वहिनी ही किंमत फ्रीज केलेली आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात विजय दादांकडे. अंदाज 1850. नक्की 1750. 1750 कधी खरेदीला गेलात तुम्ही? नाही, कधीच नाही. भाऊ इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे तुमचं आणि ही इलेक्ट्रॉनिक्सचीच वस्तू आहे. बरोबर आहे, नाही घेतलेलं पण अजून. नाही घेतलेलं. काय अंदाज? 1750 पर्यंत. 1750 असा भाव यांनी बोललेला आहे. चला आपण यांचाही भाव फ्रीज करून टाकूयात. रम्या वहिनींनी 2000 भाव सांगितलेला आहे या वस्तूचा, त्याचबरोबर विजयदादांनी 1750 सांगितलेला आहे. आता या दोन्ही किमती सोडून तुम्हाला सांगावे लागणार आहेत सुरेखा वहिनी. 1200. बघा अचूक किंमत सांगितली तर टोस्टर नंतर घेऊ शकतो. 1499 ही किंमत सांगितलेली आहे. चला आपण ही किंमत सुद्धा फ्रीज करून टाकू. तिघांनी या टोस्टरची बोली सांगितलेली आहे. रम्या वहिनींनी सांगितलेली आहे 2000 रुपये, विजयदादांनी सांगितली 1750 रुपये आणि सुरेखा वहिनींनी सांगितलेली आहे 1499 रुपये. बघूयात या टोस्टरची किंमत किती आहे ती. 1545. आणि या किमतीच्या जवळ गेलेल्या आहेत सुरेखा वहिनी. त्यांनी बोली लावली होती 1499 रुपये. टोस्टर तुम्हाला मिळतोय वहिनी, तुम्हाला टोस्टर मिळालेला आहे. या टोस्टर मधून तुम्ही सगळ्यात पहिलं सँडविच कुणाला बनवून देणार? मिस्टरांना. माझ्या मिस्टरांना. ते आले तिथे? हो आलेत. कुठे? आता तुम्हाला टोस्टर मिळालेलं आहे म्हणजे तुमच्या आता नाश्त्यामध्ये मस्तपैकी सँडविच मिळणार आहे तुम्हाला खायला. आनंद वाटत असेल ना? अभिनंदन तुमचं. वहिनी आता तुम्ही गेलेला आहात पुढच्या राऊंडमध्ये, म्हणजे आपल्या अंतिम जॅकपॉट राऊंडमध्ये. याच्यानंतर आपण बघणार आहोत आपला दुसरा राऊंड, ज्याचं नाव आहे सुपर मार्केट. त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. अंदाजे किती या आपल्या पहिल्या राऊंडमध्ये विजेत्या ठरलेल्या आहेत सुरेखा वहिनी. त्यांनी जिंकलेला आहे एक टोस्टर आणि आपला आपला दुसरा राऊंड चालू होतोय ज्याचं नाव आहे सुपर मार्केट. या सुपर मार्केट राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला 3 भाग्यवान स्पर्धक हवेत जे आपला हा राऊंड खेळतील. आणि ते 3 नशीबवान स्पर्धक शोधण्यासाठी मी आपल्या छोट्याशा इथं शौर्यला बोलवलेला आहे. तो आता या टोकन्समधले 3 टोकन्स काढणार आहे आणि ते 3 स्पर्धक आपण इथं बोलवणार आहोत. शौर्य, शौर्य एकदा जोरात आपल्या सगळ्यांसाठी बोल. साडे माडे, साडे माडे, साडे माडे. शौर्य आता या टोकन्समधून शौर्य 3 नंबर्स काढणार आहेत. ते आपले 3 स्पर्धक असतील. हां, दुसरा दे अजून एक. हां अजून एक. हां, शौर्यनं 3 भाग्यवान स्पर्धकांचे क्रमांक माझ्या हातात दिलेले आहेत. बघूयात ते 3 स्पर्धक कोण आहेत ते. थँक्यू शौर्य. पहिला क्रमांक आहे क्रमांक 83, अभिनंदन. त्यानंतर दुसरा आहे क्रमांक 100, अभिनंदन. आणि यानंतर शेवटचा तिसरा स्पर्धक आहे ज्याचा क्रमांक आहे क्रमांक 3, अभिनंदन. साडेमाडे 3 मधला आपला दुसरा राऊंड आहे सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या या सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी इथे 3 स्पर्धक आहेत. चला तर आपण त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. दादा तुमचं नाव? अनिल शिवराम पोटावती. अनिल दादा, तुम्ही कधी शॉपिंगला गेलात का? नाही गेलो. नाही गेलात कधीच? म्हणजे शॉपिंग घरी नेहमी वहिनीच करतात. बर, मग काय कधीच अनुभव नाही शॉपिंगचा? दुकानात घेतो ना, दुकान आहे जनरल स्टोअर, त्याच्यावर शॉपिंग घेतो. तुमचं स्वतःच जनरल स्टोअरचं दुकान आहे? क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायला
गरजच भासत नाही. त्याच्यानंतर आपण दुसरं विचारूयात. आपलं नाव? सुमन दिलीप बोडके. सुमन वाहिनी, तुम्ही तर नेहमीच शॉपिंगला जात असाल, पण मग तुम्हाला एक जनरल आयडिया असेल ना की बाबा शॉपिंग करताना तुम्ही लिस्ट वगैरे बनवून जात असाल ना? मग काय कसे करता तुम्ही शॉपिंग? शॉपिंग म्हणजे आम्ही सहसा इथे मॉल मध्ये वगैरे जातो. आणि तुमचं नाव? शकुंतला जगन्नाथ कांबळे. नमस्कार शकुंतला वहिनी, तुम्ही कशा पद्धतीने शॉपिंग करता? लागतच आणता, म्हणजे महिन्याचं पण एकदम आणता कधी कधी. मग तरी पण असं शॉपिंग करताना फार मजा येत असेल ना दुकानदारांबरोबर? कधी कधी भांडणं पण होतात का तुमची? म्हणजे जनरली बायका भांडतात किराणा माल खरेदी करताना, असं काही किस्सा आहे तुमच्याकडे? नाही भांडकुदळ वहिनी नाहीये या. चला तर आपण या सुपर मार्केट राऊंड विषयी थोडस जाणून घेऊयात. या राऊंड मध्ये तुम्हाला किराणा मालाची खरेदी करायची आणि ही खरेदी इतकी सोपी करायची की इथं तुमच्या समोर सगळं किराणा मालाचं साहित्य ठेवलेलं आहे. या साहित्यापैकी साहित्य तुम्हाला या तुमच्या बास्केटमध्ये कलेक्ट करायचं आहे, पण हे करताना तुम्हाला एक मिनिटामध्ये हे सगळं साहित्य खरेदी करायचं आहे. पण हे खरेदी करताना तुम्हाला पैशाची गरज नाहीये, तर आम्ही तुम्हाला एक ठराविक किंमत सांगू आणि त्या किमती एवढीच किंवा त्याच्या जवळपास जाणारी जी काही किंमत असेल तेवढी खरेदी तुम्हाला अचूकपणे एका मिनिटामध्ये करायची. तयार मग सगळेजण? चला तर मग आपण खेळूयात आता सुपर मार्केट. 850 रुपयापर्यंत तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तुमचा वेळ चालू होतोय आता 3:30. फक्त 850 रुपयापर्यंत नीट विचार करा. 52 सेकंद झालेली आहेत, तुमच्याजवळ फक्त 5 सेकंद राहिलेली आहेत. आता 3:30 आपल्या तीनही स्पर्धकांची सुपर मार्केटमध्ये खरेदी झालेली आहे आणि आता आपण त्यांची खरेदी किती अचूक आहे हे तपासून पाहूयात. आपण टार्गेट दिलं होतं 850 रुपयाचं, त्याच्या जवळपास जाणारी खरेदी कुणाची आहे हे आता आपण बघूयात. अनिल दादांनी खरेदी केलेली आहे 972 रुपयांची. त्यानंतर सुमन वहिनींनी खरेदी केलेली आहे 1163 रुपयांची आणि शकुंतला वहिनी यांनी केलेली आहे 917 रुपयांची खरेदी. 850 रुपयाच्या आमच्या टार्गेटच्या जवळच्या पोहोचलेल्या आहेत, त्यांना ही सगळी खरेदी मिळत आहे. शकुंतला वहिनी हा राऊंड जिंकलेले आहेत. चला बघूया त्यांनी काय काय खरेदी केली आहे. अरे वा, कॉफी केलेली आहे, म्हणजे आता आम्ही तुमच्याकडे कॉफी प्यायला येऊ शकतो. अजून काय काय खरेदी केलेली आहे? साबुदाणा. साबुदाणा महत्त्वाचा वाटतो तुम्हाला खूप का? उपवास असतो ना. उपवास. अजून काय काय बघूयात. राईस पण तुम्ही घेतलेला आहे, म्हणजे आता तुमच्याकडे बिर्याणी वगैरे होणार, तुम्ही बिर्याणी वगैरे करतच असाल, म्हणजे बिर्याणी सुद्धा आता वहिनीकडे मिळणार आहे आपल्याला. वहिनींनी हा राऊंड जिंकलेला आहे. आता वहिनी गेलेल्या आहेत जॅकपॉट राऊंडला. आपल्या पहिल्या राऊंडच्या विजेत्या सुरेखा वहिनी आणि शकुंतला वहिनी यांच्यामध्ये जॅकपॉट राऊंड होणार आहे. 3:30 मध्ये आता अंतिम राऊंड आलेला आहे, ज्याचं नाव आहे जॅकपॉट राऊंड, ज्याच्यामध्ये पहिला राऊंड म्हणजे अंदाजे कितीच्या विनर सुरेखा वहिनी खेळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रतिस्पर्धी म्हणून खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंडच्या विनर शकुंतला वहिनी. तुम्ही दोघेही तयार आहात? तुमचे सगळे प्रोत्साहन देणारे तयार आहात? चला तर मग आपण आता जॅकपॉट राऊंड खेळूयात. जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्हाला खजिन्याची चावी मिळवायची, म्हणजे या राऊंड मध्ये तुम्हाला खजिन्याच्या 2 पेट्या असणार आहेत, ज्यातल्या एका पेटीमध्ये एक मोठा खजिना असणार आहे जो तुम्हाला मिळवायचा आहे. पण तो मिळवण्यासाठी त्याची चावी आवश्यक आहे आणि ती चावी कुठली आणि ती कशी निवडायची याच्यासाठी आपण एक छोटासा गेम खेळणार आहे जो असेल 1 मिनिटाचा. आणि आता आपण गेम खेळणार आहोत. तो गेम असा आहे की तुमच्यासमोर 2 बास्केट्स आहेत, प्रत्येकासमोर 1-1 बास्केट आहे आणि या बास्केटमध्ये 1 मिनिटामध्ये त्यांना जास्तीत जास्त फुगे फुगवून ते टाकायचे. तुम्ही कधी याच्या अगोदर फुगे फुगवलेत? लहानपणी, म्हणजे त्याच्यानंतर आत्ताच? पण मग तुमची मुलं इथे आहेत बरोबर? कोण कोण आहेत? हात वर. अक्षय पुतण्या पण आहे आणि मुलगी आहे, मुलगी पण आहे, म्हणजे यांच्या लहानपणी वाढदिवसाला तुम्ही नक्कीच फुगे फुगवले असतील. त्याच्यानंतर आत्ताच वेळ आलेली आहे बरोबर. तुम्ही बर्थडेला त्याच्यानंतर आत्ताच फुगवणार आहेत. चला तर मग बघूयात 1 मिनिटामध्ये कोण किती जास्तीत जास्त फुगे फुगवत आहे आणि जो जास्त फुगे फुगवेल त्याला खजिन्याची चावी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याचा अधिकार मिळणार आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूयात. 3:30
वेळ अगदी थोडा राहिलेला आहे, फक्त 10 सेकंद राहिलेले आहेत. लवकर बघूयात सुरेखा वहिनींनी किती फुगे फुगवलेत ते. 1, 2, 3, 4 आणि 5 एकूण 5 फुगे फुगवलेत. याच्यानंतर शकुंतला वहिनींनी किती फुगे फुगवलेत ते बघूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अभिनंदन. शकुंतला वहिनींनी 6 फुगे फुगवलेत तर सुरेखा वहिनींनी 5 फुगे फुगवलेत. म्हणजे शकुंतला वहिनींना चावी निवडण्याची संधी मिळणार आहे. पण काय माहीत त्या संदुकीमध्ये खजिना असेलच असं सांगता येत नाही. बघूयात त्या 2 चाव्यांपैकी त्या कुठली चावी निवडतायत ते. शकुंतला वहिनी, तुम्ही आता या 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडायची. कुठली निवडणार, डाव्या बाजूची की उजव्या बाजूची? डावा की उजवा? काय माहीत उजवी चावी घेतली आणि त्याच्यामध्ये समजा खजिना नसेलच तर उजवा का डावा? माझ्या डाव्या बाजूचे म्हणतात डावी चावी उचला. कदाचित डावी चावी घेतली तर फायदा सुद्धा होऊ शकतो. बघा निर्णय तुमचा आहे, कुठली चावी पलीकडची? एकच चावी घ्यायची. घ्या तुम्ही पक्का निर्णय, घ्या लवकर. डाव्या बाजूची चावी वहिनींनी निवडलेली आहे. चला पाहूयात कुणाला जॅकपॉट मिळतोय ते. साडे माडे तीनच्या आजच्या भागामध्ये उपविजेत्या ठरल्यात सुरेखा शिंदे वहिनी, त्यांना मिळाल्यात लाल मिरच्या. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरल्यात शकुंतला कांबळे वहिनी, त्यांना मिळाला डीव्हीडी प्लेयर. चला आपण विचारूयात सुरेखा वहिनींना, त्यांना या गेम बद्दल काय मजा वाटली? खूप गंमत वाटली, मजा वाटली थोडी. हा मजा वाटली आणि तुम्हाला लाल मिरच्या मिळाल्यात, काय वाटतं याच्याबद्दल? काय करणार आता या लाल मिरच्यांचं? मसाला करणार. मसाला करणार म्हणजे त्याचाही तुम्हाला फायदाच झाला म्हणायचा. बर, आणि आपल्या आजच्या विजेत्या शकुंतला वहिनी, तुम्हाला कसं वाटलं साडे माडे तीन खेळताना? बरं वाटलं, मजा पण आली खेळताना. मजा पण आली आणि आता तुम्हाला डीव्हीडी प्लेअर मिळालाय आणि आता सुट्ट्यांचा काळ चाललाय म्हणजे तुम्ही या डीव्हीडी प्लेअर वर वेगवेगळे चित्रपट सुद्धा पाहणार. हो नक्कीच. साडे माडे तीनच्या आजच्या भागामध्ये विजेत्या ठरल्यात शकुंतला कांबळे वहिनी. अशीच धमाल मस्ती आपण प्रत्येक भागामध्ये करणार आहोत. भेटूयात उद्या संध्याकाळी ठीक 6:30 वाजता.